नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये स्वाद विदर्भाचा। आज आपण बनवूया बदाम मिल्कशेक। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, 1 चमचा कस्टर्ड पावडर आहे व्हॅनिला फ्लेवरची, थोडीशी वेलची पूड आहे, अर्धी वाटी साखर, 20 ते 25 बदाम आहे भिजत घालून साल काढलेली, आणि अर्धी वाटी नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे। सुरुवातीला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम घालून घेऊया। त्यामध्ये थोडंसं दूध घालून त्याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता रवाड अशी पेस्ट करून घेतलेली आहे आपण। आता ही साईडला ठेवून देऊया, आणि जे दूध घेतलेलं होतं नॉर्मल टेम्परेचरचं त्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालूया आपण, आणि छान मिक्स करून घेऊया। आता मिल्कशेक बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। दूध घातल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। गॅसची आच मोठीच ठेवायची आहे। दुधाला छान उकळी आलेली आहे, एकदा हलवून घेऊया आपण। आता यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। साखर छान मिक्स होऊ द्यायची आहे। दुधामध्ये साखर घातल्यानंतर थोडंसं दूध पातळ होते साखरेला पाणी सुटल्यामुळे, म्हणून थोडंसं उकळू द्यायचं आहे। आता त्यामध्ये बदामची पेस्ट घालायची आहे। बदामची पेस्ट घातल्यानंतर त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध घालूया। थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि हलवत राहायचं आहे। आता थोडीशी वेलची पूड घालून घेऊया। थोडीशी केसर घालून घेऊया यामध्ये। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। हे बघा आपलं मिल्कशेक किती छान तयार झालेलं आहे, घट्टसर असा झालेला आहे। याच कन्सिस्टन्सीचा हवा आहे आपल्याला। आता यामध्ये काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे। छान मिक्स करून घेऊया। आपला बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया। तर आपला मिल्कशेक थंड झालेला आहे, आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता किती छान मिल्कशेक तयार झालेला आहे, घट्टसर असा, एकदम बाहेर मिळतो तसाच तयार झालेला आहे। आता यावर आपण काजू आणि बदामाचे काप घालून घेणार आहोत। बघा किती सुंदर दिसतो आहे, तुम्ही नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला